आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी शांत रहा, फार बोलू नका आणि कार्तिकीचं टेन्शन घेऊ नका. मॅडमने तंबी दिली, आता त्या या हॉस्पिटलमध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही. आणि फार बोलू नका आणि लवकर रिकवर व्हा. काय म्हणतोय पेशंट? गप्पा मारतोय म्हणजे प्रकृती एकदम छान झाली की काय? फार मोठ्या अपघातातून वाचलात तुम्ही, तेव्हा आता काही दिवस पूर्ण काळजी घ्यायची. बाळाची अजिबात काळजी करायची नाही, ते बाळ अगदी व्यवस्थित आहे. पण काही दिवस बेड रेस्ट घ्यायची, गरज असेल तेव्हाच चालायचं, बाकी नुसता आराम करायचा. तुम्ही आई ना त्यांच्या? हो, म्हणजे मी आई सारखीच आहे तिची. मग आता यांची काळजी घ्यायची जबाबदारी तुमची. अजिबात काळजी करू नका, तिचं खाणं पिणं, विश्रांती, औषधं सगळ्या गोष्टींची मी व्यवस्थित काळजी घेईन, स्वतः मॉनिटर करेन. असं जर राहिलं तर आठवड्याभरात यांची तब्येत बरी होईल. काय लवकर डिस्चार्ज हवाय ना? चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. मला एक गोष्ट कळत नाहीये सुजी, त्या मणीचं काय इतका ऐकून घेतोयस तू? अरे लायकी आहे का त्याची? तो आला, त्याने तुझी कॉलर धरली आणि तू काही बोलला नाहीस, गप्पा बसला, सोडून दिलं त्याला. ए, धोको नको फिरव माझं. तू हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्याला जर कळलं असतं ना कुणी स्वानंदीला मारण्याचा प्रयत्न केलाय, आता हा जाब विचारायला जिवंत उभी नसतीस माझ्यासमोर. त्या मळीला बघितलं जरी ना तरी तरी चिडचिड होते माझी. आणि ती स्वानंदी तुझी, ती पण फसलीच. रग नाही मिलाई जोडी आहेत दोघे. मणी आणि स्वानंदीचं एक्झॅक्टली काय ना ते माहित नाही, पण सहजासहजी तो स्वानंदीला काही नाही होऊ देणार. आणि स्वानंदीला कोणी काही करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला सोडणार सुद्धा नाही. तेवढं ओळखतो मी मणीला. आणि तुला कोणी सांगितलं होतं का हा नसता कारभार करायला? मी तुला यापूर्वी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगतोय, माझ्या आणि स्वानंदीच्या मध्ये यायचं नाहीस. ठीक आहे, असेल स्वानंदी प्रेग्नंट, पण हे सगळं ती माझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे हा शो तुला कुठून लागला? त्यामुळे या सगळ्यातनं बाहेर राहायचं. मी बघून घेईन काय ते, मी बोलेन स्वानंदीशी. हॉस्टेलला जा. पण तुला मी अजून सगळं सांगितलंच कुठे? पूर्ण ऐकून तरी जा सुजीत. तुला माहितीये स्वानंदी कधीपासून प्रेग्नंट आहे? तिच्या अचीवमेंट साठी तुझी पार्टी थ्रो केली होतीस ना, त्या पार्टीत घडलंय हे सगळं. वेट 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 वेट, तू पुन्हा मला काही बोलण्याआधी मीच तुला सांगते. त्या पार्टीचं सगळं सीसीटीव्ही फुटेज स्वानंदीकडे आहे. त्यामुळे जर तू त्या दिवशी स्वानंदीच्या रूम मध्ये गेला असशील तर तिला वेगळं प्रूव्ह करायची गरजच नाहीये सुजित. शिवाय हे सगळं जर अंकलना कळलं तर तुझ्यामुळे त्यांचं पॉलिटिकल करिअर खराब होईल. त्यात ते तुला बेजबाबदार समजतातच,
आणखी जर याची भर पडली तर हा शिक्का कायमचा बसेल तुझ्या डोक्यावर. कळत आहे? पण ठीक आहे सुजित, जर तुला हे करायचं असेलच तर जाते मी तुझ्या आयुष्यातून निघून कायमची. सुजित, यापुढे मी तुला कॉन्टॅक्ट सुद्धा करणार नाही. बट आय रिअली केअर फॉर यू, म्हणून सांगतेय ऐक माझ. जर तू काही केलं असशील आणि यातून तुला सही सलामत बाहेर यायचं असेल तर तू स्वानंदी आणि मणीपासून लांब राहा. आणि या काळात स्वानंदीच्या प्रेग्नन्सीचं काय करायचं हे आपण दोघे मिळून ठरवूया. ओके? बरं चल, आता हॉस्टेलमध्ये तूच सोड मला. सुजित, स्वानंदी मणी, तुम्ही उभे काय? तुम्ही बसा, इथे बसा. तुम्ही अजून पूर्ण रिकव्हर नाही झालाय. आधी चहा तर घ्या. नाही चहा देते. तू आधी बस 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 आराम कर. तू कशाला गेली होतीस? मॅडम, गेला आठवडाभर तुम्ही सगळे माझी इतकी काळजी करताय. रात्रभर झोपत सुद्धा नाही, इथंच बसून असतो माझ्याजवळ. फक्त चहाच आणायला गेले होते की मी काय आता चहा पण नाही द्यायचा का? आणि मी कुठं उभा राहून केलाय? कॅन्टीन मधनं आणला. देतो चहा. पण तू एकटी का गेलीस? मला सांगायचं ना. एकटी कुठं गेले होते? या सिस्टर ताई होत्या की सोबत, यांच्यासोबत चालत चालत गेले. तेवढीच शरीराची हालचाल. आणि चहा पण आणला. तर घ्या बघू चहा. हो, असं काय करताय? गेला आठवडाभर तुम्ही माझी इतकी काळजी करत होते, मी काय बोलले का? आता काय थँक्यू बी नाही म्हणायचं का? हा चहा म्हणजे माझ्याकडनं थँक्यू बरं का? मॅडम बघताय ना, पेशंट मध्ये ताकद आली आपल्या, भांडायची तयारी आहे. बोल चहा घे, नाही तुझ्या पाठीत धपाटा बसेल. थँक्यू सिस्टर. खरच मानलं पाहिजे तुम्हा लोकांना. तुम्ही ना माझ्या नात्याची माणसं ना रक्ताची, तरी एवढी काळजी घेतली तुम्ही माझी. तुमचे उपकार कसे फेडू हेच कळत नाहीये. हा पण मी आणि माझं बाळ आयुष्यभर ऋणी असो तुमचे. हो, हॅलो, काय चाललंय? आता समारोपाची भाषा? अजून तुम्हाला डिस्चार्ज मिळायला खूप वेळ आहे. जेव्हा तुम्हाला डिस्चार्ज मिळेल ना, तेव्हा अगदी पुष्पगुच्छ वगैरे देऊन आपण सेलिब्रेट करू. हा, आता शांत आराम करा, नाही तर मी डॉक्टरांना बोलवे ना. डॉक्टरांना बोलवायची गरज नाही आहे, डॉक्टर स्वतःच आले आहेत. डॉक्टर आणि स्वानंदीने एकत्र चहा घेतलेला आहे. म्हणजे मॅडमला आज डिस्चार्ज मिळणार आहे. काय काय सांगताय डॉक्टर? खरच डॉक्टर, ही खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही आता. तुम्ही मला डिस्चार्जची प्रोसिजर सांगा, मी लगेच करतो. डिस्चार्ज मिळतोय म्हणजे यांची तब्येत खणखणीत बरी झाली आहे असा याचा अर्थ होत नाही.
समजलं? घरी जाऊन आराम करायचाय, अजिबात धावपळ दगदग करायची नाही. औषधी वेळेच्या वेळेवर घ्यायच्या आहे, जेवण व्यवस्थित करायचं आहे आणि फॉलोअप 15 दिवसानंतर आणि महिन्याभरानंतर करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे व्हिटॅमिन एच रेग्युलर घ्यायचं आहे. व्हिटॅमिन एच हॅपीनेस. अच्छा, हॅपीनेस. सतत आनंदी राहायचं, नाहीतर पुन्हा या दवाखान्याचा पाहुणा म्हणून यावं लागेल. नको नको पुन्हा हॉस्पिटल नको. कधी एकदाची हॉस्टेलवर जाते असं झालंय. मी घेईन माझी काळजी. आणि डॉक्टर साहेब, तुमचे मनापासून आभार बरं का. खरंच थँक्यू. थँक्यू डॉक्टर. तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटल मधून निघालात ना की मला कॉल करा. ओके हा बाय. जेसी अल्लाह ने हमारी सुन ली. यस थैंक यू जीजस. अपनी स्वानंदी वापस आ रही है. चल उसके आने से पहले पूरे रूम साफ करते. हो फातिमा, रूम आता स्वच्छच ठेवली पाहिजे, कारण स्वानंदीची तब्येत ना खूप डेलिकेट असणार आहे, कळलं तुला. फातिमा ऐक ना, प्लीज तू रूम स्वच्छ करशील का. मी तोपर्यंत इतर मुलींना सांगून येते की स्वानंदीला डिस्चार्ज मिळालाय. आणि ऐक, स्वानंदीचं वेलकम करण्यासाठी आपण काहीतरी सरप्राईज पण करतोय. ठीक आहे, मी स्वातीला वगैरे सांगून आले. चल बाय बाय. स्वाती 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 जेसी स्वाती, स्वानंदीला डिस्चार्ज मिळालाय. खरंच झालं, हिला डिस्चार्ज पण मिळाला. येईल नाचत नाचत हॉस्टेलमध्ये. ही स्वानंदी नक्की आहे तरी कोण? जीवट मिनी, इतक्या लोकांनी हिला मारायचा प्रयत्न केलाय, आपण कित्येकदा त्रास दिलाय, तरी हिला काहीच कसं होत नाही. देव जाणे, ओ मांजरीला सुद्धा 9 जन्मांचंच वरदान असत. त्या गावकीला किती जन्माचं वरदान आहे कोणाच ठाऊक. कुठली अमरबाईची जडीबुटी खाल्लीये ना हिने, की प्रत्येक वेळेला मरणाच्या दारात न परत येते. डोंट वरी शिखा, तिला फक्त हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळालाय, जिवंत राहण्याचं परमिट नाही मिळालं. तिची अशी हालत करेन ना मी की तिला जगण्यापेक्षा मरण बरं वाटेल. नाही तिला मरण यातना भोगाव्या लागल्या ना, तर नावाची संचिता नाही. हॅलो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गरमागरम बातमी. ही बातमी जर तुम्ही कव्हर केली तर हिट व्हाल. तुम्ही करणार कव्हर? मणी सर, स्वानंदी मॅम. मणी सर, मॅडम तुमच्या पोटात नक्की कोणाचं मूल वाढतंय? तुमच्या गळ्यात मंगळसूत्र देखील नाहीये, याचा अर्थ तुमचं लग्न नाही झालेलं आहे. लग्नाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजात मान्य नाही, तरीही तुम्ही हे पाऊल उचललं, ह्यावर तुमचं काय मत आहे? एक कुमारी माता म्हणून समाजात वावरताना तुम्हाला कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात? आणि मिस्टर मणी, तुमचा स्वानंदी देसाई यांच्याशी काय संबंध आहे? त्यांच्या पोटात असलेलं मूल तुमचं आहे का?
आणि हे मूल जर तुमचं असेल तर खासदार सरकोदारांना आणखीन एक वारसदार मिळणार का? बोला मणी सर, काहीतरी उत्तर द्या आमच्या प्रश्नांची. उत्तर द्या स्वानंदी. एक मिनिट. कोणाच्याही पर्सनल आयुष्यात तुम्ही अशी ढवळाढवळ नाही करू शकत. इज दॅट क्लिअर? चल स्वानंदी मॅम, उत्तर द्या काहीतरी. सरपोतदारांचा राजकीय वारसदार म्हणून तुमचं नाव जाहीर झालं होतं. खासदार साहेबांना याबद्दल माहिती आहे आणि जर असेल त्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे? बोला मणी सर. बोला सर, बोला, काहीतरी उत्तर द्या. बोला. हे बघा, आम्ही आताच हॉस्पिटलमधून आलो आहे. नुकताच डिस्चार्ज मिळाला त्यांना. त्या पूर्णपणे रिकव्हर पण नाही झाला. तुम्हाला जी काही प्रश्न विचारायची ना ती विचारा, पण आज नाही. सॉरी मणी सर, आमच्या प्रश्नांची उत्तरं टाळताय तुम्ही. काहीतरी उत्तर द्या. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं आताच हवी आहे. बोला मॅडम, काहीतरी बोला. बोला, तुम्ही गप्प का आहात? कुठल्याही आयक्यू माहितीवर तुम्ही असे आरोप नाही लावू शकत आणि इथे येऊन तमाशा तर नाहीच करू शकत. आम्हाला जाऊ द्या, नाहीतर मी रितसर पोलीस कंप्लेंट करणार. कळलं? तर आताच तुम्ही बघितलं की स्वानंदी देसाई यांनी आपल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही दिली आहेत. सरपोतदारांचे राजकीय वारसदार असलेले मणी यांनी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं न देता तसेच निघून गेलेले आहेत. मॅडम, हे सगळं काय आहे? हे सगळं तुझ्या स्वागतासाठी आहे. एवढी शांतता? सगळ्या मुली गेल्या कुठे? वेलकम स्वानंदी. जेसी, अगं काय आहे हे सगळं? अगं ह्याच्यावरून चालत तरी आधी. वेलकम स्वानंदी. थँक यू. वेलकम स्वानंदी. थँक यू. वेलकम बॅक स्वानंदी. थँक यू जेसी. कशी आहेस तू? मी टकाटक. आम्ही खूप मिस केलं तुला. मी पण तुम्हाला कायमचं मिस करायला निघाली होती. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे अर्ध्यातनंच यू टर्न घेऊन परत आली. चांगल्या दिवशी अभद्र बोलू नये. स्वानंदी, वेलकम बॅक स्वानंदी. यावेळेस बाळासहित. नाईस ना? स्वानंदी, या आधी तू आली होतीस तेव्हाही तू प्रेग्नंट होतीस ना? नाही, पण तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं. नाहीतर तेव्हाच तुझं छान वेलकम केलं असतं आम्ही. पण काय ग, तू सांगितलं नाहीस आम्हाला. स्वानंदी, म्हणजे अबॉर्शन न करता प्रेग्नन्सी कंटिन्यू केलीस तू, हे का नाही सांगितलंस? आम्हाला आनंदच झाला असता ग. नाही तर काय. आणि तुला काय वाटलं, आम्ही तुझ्याशी तुझ्या बेबीशी वाईट वागू का? अगं उलट, आम्ही तुझी जास्त काळजी घेतली असती. हो की नाही संचिता मॅम? सवाल. म्हणजे आपल्या हॉस्टेलमधली पहिली प्रेग्नन्सी आहे ही. आणि
आम्हा सगळ्यांना तुझ्या प्रेग्नन्सीचा खूप 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 आनंद झालाय. आणि मला ना, मला तर सगळं थ्रिलिंग वाटतंय. म्हणजे लग्नाआधी प्रेग्नन्सी आणि मैत्रिणींची साथ असणारी हिरोईन. फिल्मी सिच्युएशन आहे ना, कमाल. थँक्यू, खूपच छान स्वागत केलं तुम्ही. स्वानंदीला आरामाची गरज आहे. सो ओ सॉरी सॉरी मॅडम. ए बाजूला वा, तिला जाऊ द्या. स्वानंदी तू जा आराम कर, कारण आता दोन जीवांची आहेस तू. आणि आधीपेक्षा उलट जास्त आराम कर तू. हो की नाही मॅडम? बरोबर बोलते ना मी? या.